ज्ञान प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला ज्ञान आहे. ज्ञान काय असं कोणी नाही, बसलेल्या सगळ्या माणसाला ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाचा अहंकार आहे. अंगर गातोय खास पण ठुकीन लय, वाजवतो खास आकडू लय, कीर्तन बरं करतो पण कुठेही नाही. माणसं काही काही चांगली आहे, पण असं काही काही खोली आहे त्याच्या चांगल्यावर अख्खं पाणी. काकडा पाक कंजुगार करतो, काकडा पाक येणार नाही केलं पण जुगार करतो. जुगार करतो म्हणलं काकडा फेर, काकडा पाता सुरू करू दे. हे लाकडात आहेच, पण घर्षण
साधना केल्या शिवाय नाही. तत्वदेव ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही, शाळेतल्या ज्ञानाला कोण खात नाही. कोण खात रिटायर झाले काय परमानंद नाही झाले. काहीचे पोर लागलेला अरे बाबाला पगार नाही. रेंज गेली काही रेंज काही डिस्प्ले गेला चित्र दिसत काही ना हे काही ना सॉफ्टवेअर मारून चित्रे काय बाबा म्हणजे तुम्हाला सुक्षार आहे काय बाबा म्हणून भेटायचे होतो निर्मळ व्याध्या होते काय हे काय बाबा म्हणजे तो माणूस सुशिक्षित आहे काय बाबा म्हणे कुत्रे बरोबर ऐकतो काय बाबा म्हणजे तो बायको आता जमिनी देतो विश्वास नाही याच्यात सुशिक्षित पण आहे का याच्या आईच्या कामावर हसू आहे याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम येतो सुशिक्षित कोण खात दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे वन ह्या नाण्याला इंग्लिश मिडियम बाबलीवानी शाळा होतात त्या बाबलीवानी कोणी उठायचं दोन फाले मारतात घ्या गाडी लोकांनी पोरं आणायची पोरं जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा पाठ झाली तर पोरं पण झाले तर तुम्हाला कुठं लोकांनी आणायची पोरं बरं लोकांना पोरं होती कशी काय ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन दिली नाही जे बायको करायच्या मुलं मध्ये त्यांना तुम्ही बायको दिली नाही काम अशा अरे या जगात पहिले सुशिक्षित कोण संत आणि तंत किती सुशिक्षित याला बघायला पहिले ज्ञान आहे प्रत्येकाला म्हणजे हे ज्ञान आहे म्हणजे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही वैराग्य हे भक्ती हे वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही आणि आज विद्यमान घेतलेला फक्त नामदेव बाबाचा आहे फायदा ज्ञान दानव आहे वैराग्य तुकोबा आहे भक्ती नामदेव बाबा आहे आणि आज विद्यमान घेतलेला फक्त नामदेव बाबाचा आहे. नामदेव बाबा कोण एक दोन तीन मिनिटांमध्ये चरित्र तुमच्या पुढे मांडतो नामदेव राहायचं आणि कीर्तनाच घुसवतो देव बोलला नामदेव बाबा देव हसला नामदेव बाबा देव दूध प्याला नामदेव बाबा देव कीर्तनात वाचला नामदेव बाबा कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली नामदेव बाबा आणि कीर्तनात मंदिरात फिरलं नामदेव बाबा दगडाला हात लावला तर परी झाला नामदेव महाराज आणि 14 च्या 14 वर्षाने सगळं समाधी घेतली नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त 80 वर्ष जगणारे संत नामदेव महाराज आणि संतांचा जर बारीक अभ्यास केला तर सगळ्या संतांमध्ये जास्त वर्ष संत जगले नामदेव बाबा बावली नामावर 22 वर्ष तुकाराम 42 वर्ष नामदेव बाबा 80 वर्ष आणि आज कीर्तनाला घेतला म्हणजे नामदेव राहायचं आहे याची साखळी बार किती सुंदर आहे नामवरांचं वय 22 वर्ष आहे पण कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहे तुकोबाबाचं वय 42 वर्ष आहे पण कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहे आपल्या म्हाताऱ्याचं वय 92 वर्ष आहे पण कीर्ती आपल्या कचेरीत आहे तारखेला हजर मी भाकरीचा पण तारीख कचेरी दिलेला खाली बसेल पाहतो राहिलेली डाळ कोणते घालीत पण त्याची आहे ना डाळ मध्ये क्लीन केली वकिला घेतली सात तीन फी भरायला घेतली चार राहिली दोन पोर होती दोन दोन पुढे घेत मग तिच्या समाजात दुकानदार करतो का अजून 10 वर्षाने इंद्रिके देवा हे इंद्रिके देवा ते कधी खोटे नसते काम नाही आज नाही उद्या अजून 10 वर्षाने सगळ्या लोकांच्या वाट्याला वाट्या निघाल्यावर जेवढी जमिनी ती फुटा असेल आद्याची हेक्टर मध्ये होती आपल्या आद्याची जमीन हेक्टर मध्ये आपली जमीन एकर मध्ये
आपल्या नात्याची जमीन परंतु आपल्याला आजच्या इतकी जमीन होती तर तो सर म्हणायचा चार पाच एकर जवारी करू दोन चार एकर उठीत करू एक दोन एकर मूग करू शेती चांगली करू बाजरी 200 पोते लागली गहू 100 पोते जनावर किती 100 बाकी दगडी 3 पोरींचे लग्न केले रुपया कर्ज नाही आपल्याला एकच तिथे लग्न करायची गरज पडली नाही ती परीक्षा लगे तर आधीच नाही लोकांनी कमी होणी तिचा काय करते आपली पण सोन मेले पूर्ण तिकीट काय वाहन करतो काय केलं आपल्या लोकांनी काय आता नोकरी भेटली वाले काय केले 8 वर्ष सरकार धुतलं झाडं बघलेलं फुगले 8 वर्ष साठला बंगला पूर्ण झाला वास वास शेतले आपले सगळं वर्ष सरकार बंगला झोपलत नाही पूर्ण झालं थांबले दादाची कुटुंब दादा मिळे तिन्या काही तर पैसे नाही झाला देशात कमी झाला तर मी उणीला बंगला मागून दिला मी उणीला बंगल्यात नाव दिला प्रयत्न बंगल्यात नाव दिलं सहकार्य याने केलं सहकार्य त्याला प्रयत्न मग याच्या बरोबर गाडी घेतली तिच्या नाव दिलं सत्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही किती जरी टाकलं तर ते दूध पिऊ शकत नाही आणि द्राक्षाचा मेदू किती जरी टाकला तर फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही आणि द्राक्षाचं बुची किती जरी टाकलं तर ते दूध पिऊ शकत नाही शिडीच्या कलेला किती लांब सोडलं तरी दूध पिऊ शकत दूध येऊ शकत नाही त्याला शिळीच्या गळ्याच्या लोबलेल्या सराला कधी दूध येणार नाही गाईच्या कशातलं बुचीर कधी दूध पिणार नाही दारातलं बिडू कधी फुलाचा सुगंध घेणार नाही ब्रेकला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही मुंडकं असलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसणार नाही बांधावरचं हेरण कधी मीडिया वापर देणार नाही दाणे नसलेली भाजी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही वजन नसणारं धरण कधी समाजाच्या फायद्याचं नाही उपयोग काय त्याचा घरी लेखना नाही पण तरी नाही घरी लेखना नाही कोणाला वाटत त्याचा खिस घ्या घरी नाही ना ऐकाय आधी आपली कीर्तन ऐकलं सुधरत नाही माझ्या दिवसात कधी घेतो कधी एकटाच असतो तरी जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात आणि जी गावात असतात प्युअर मुख्या मारण्याची असतात जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मल असतात हरच बोलतात तर भेबाज असतात चला जागेवर या करंट लावून दिला तुम्हाला एकदा करंट लावलं तुम्हाला तुम्हालाही सोपत मला सोपत मंदिर फिरलाय नामदेव बाबा देव बोललाय नामदेव बाबा आणि आज कीर्तनाला घेतला आज कीर्तनाला घेतला म्हणजे नामदेव बाबाचा आहे इथपर्यंत काही शंका कीर्तनातला दुसरा मुद्दा कीर्तन सुरू झालं होता कीर्तनातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना आहे कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं दोन सुनून मिळून द्यांना आणि धातवान तगड्यावर जाणार मुलगी फार्मा लांब उभं राहायचं चांगला चेपल झोड पाहायचा कीर्तनाला कमी किलोवर बसायचं आपल्याला ती जाणत नाही आपल्या कीर्तनाला बोलावं वाटतं पटलं तर हा मला नाही पटलं तर नाही म्हणा आपल्याकडे नाही लय उत्तर भागा उत्तर भागदेवाने कीर्तन ऐकायचं Oh
घरी तिसरं आहे सकाळपासून, तिसरं आता अंतर काढता असतं, चौथं ठरवत असत. मी तीन करतो हाती हाती रोज, उद्या सीझन बंद कसा महिन्याने गो, 85-90 85-90 डिसेंबर महिना 96 काय महिना 93 दिवस तो चार चार. ही किंतन थोडीशी सत्य आहे, पण ती कावाची आणि कितना बोलत जायचा म्हटलं तर हा म्हणायचं नाही आमच्यावर ऐकायचं ना, आता म्हणायचं पाहिजे का आपण, तुम्ही म्हणायचं त्याच्या तुझा त्याच्या इथं यस ना यस बोला ना, बरं समजा मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर तो माझा अभ्यास कमी आहे, म्हणजे पुस्तक वाचून द्या ना, आपण द्या ना. तेवढं एखाद्याला वाटलं किती वेळा बोलतच जायचं, किती वेळा दुसरा मुद्दा संपला, किती वेळा पहिला मुद्दा घेतलेला बघा लांबवायचा आहे, नामदेवाला कोण एका मिनिटा स्पीड मध्ये ऐकायचं, देव बोलला नामदेवाला, देव असला नामदेवाला, जे मेले मेले गायकवंत झाले नामदेवाला, कीर्तनात देव नाचला नामदेवाला, कीर्तनात मंदिर ठेवलं नामदेवाला, दगडाला हातला पोलीस झाला नामदेवाला, चौदाच्या चौदा माणसाने सगळं समाधी घेतली नामदेवाला, आणि संत मालिकेमध्ये सगळे जास्त वयाचे संत नामदेवाला, आणि आज कीर्तनाला घेतला म्हणजे नामदेवांचा एक गर्भेचा आलाय पहिल्या मध्ये सापला, दुसऱ्या मध्ये चिंता बिंता का करायची नाही, कटेवर हाते विटेवर उभा येतो जगाचा बाप आहे, तो राजाचा रजाई करू शकतो, राजाचा रजाई करू शकतो, खरी ते काय हे मारा, तुम्ही आम्ही चिंता करायचे ना, तुम्ही आम्ही चिंता करायची, आंब्याला झाड लावणं तुमच्या हातात आहे, आंब्याला फळ देणं त्याच्या हातात आहे, परीक्षा देणं आपल्या हातात आहे, पास नापास शिक्षकाच्या हातात आहे, कर्म करीत राहणं आपल्या हातात आहे, फळ देणं देवाच्या हातात आहे, फक्त फळाची अपेक्षा करायची नाही, फळ आपोआप घेत, फळाची अपेक्षा करू नका, अपेक्षा करू नका, कर्म तुम्ही कर्म करीत राहा, देवाने एक वाटत सांगा देवाने आतापर्यंत कुणाचं वाईट केलं नाही, पण ज्याला कर्म केले त्याला स्वार्थ नाही, देवाला स्वतःचा पाप सोडला नाही, तुम्हाला काय सोडलं, तुम्हाला मला काय सोडील, स्वतःचा पाप सोडला नाही पाप, स्वतःचा पाप बायकोच्या मांडीवर मारला, स्वतःचा पाप बायकोच्या मांडीवर मारलाय, थर थरणारा जटाई तू रामाच्या मांडीवर मारला, मध्ये मग काय होत मग स्वामी सोडल्यानं काय होत मग एकादशीला मुंबई खाल्यानं आपण होत नाही काय, पण चिरती कीर्तन बसलेल्या लोकांना पहिलं सांगत होत माझा जल्पना किती करा, चिरतो एवढं घालत आता घरी जाताना म्हणतच जा चिरत चिरती दही दिवस चालत नाही, सत्तेची मस्ती संपत्तीची मस्ती आंगातल्या ताकदीची मस्ती दैवत चालत नाही, 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकुटा आणतो, 105 टीएम सीधा जायकवाडी कमी पडतो, आटलं होतं आटलं आपल्या काय आहे राष्ट्रपती राहतो आपल्याकडे काय, अरे कटेवर हात आहे जगाचा बाप आहे, 100 पोर होती दुसऱ्या